नमस्कार, पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। थंडी आली की आपण शरीराची उष्णता वाढवण्यासाठी वेगवेगळे पदार्थ खात असतो, तर आपल्याला असा एक पदार्थ बनवायचा अगदी सोपा सोपा। आपल्या घरामध्ये सगळ्या त्या वस्तू असतात आणि त्यामुळे आपल्याला वजन कमी करण्यासही चांगला फायदा होतो, म्हणजे वेट लॉससाठीही आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो। आणि त्यातून बरेचसे आपल्याला ओमेगा 3 फॅटी ॲसिड आपल्याला मिळते, फॉस्फरस मिळते, लोह मिळते, असे बरेचसे घटक आपल्याला त्यातून मिळत असतात। शुगर लेवल कंट्रोलमध्ये होते, म्हणजे डायबिटीसवाले देखील आपण त्याचा चांगल्या प्रकारे फायदा करू शकतो। मी एक पातेलं ठेवलं आहे, त्यामध्ये मी साजूक तूप घालणार आहे। तुम्ही बटर असलं तर बटरही घालू शकतात, परंतु साजूक तूपच शरीराला खूप चांगलं असतं। आणि हे बाजरीचं पीठ घेतलं आहे मी। आज तुम्हाला बाजरीच्या पिठाचं आपल्याला सूप दाखवणार आहे बाजरीचं। तर हे पीठ अगदी 2 चमचे थोडंसं घेतलं आहे, त्यात पाणी घालून त्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आपण अशा पद्धतीत। हे पहा, असं एक जीव करायचं आहे, त्यात गुठळी राहू द्यायची नाही। दही असलं तर तुम्ही आंबट खात असाल तर दही टाकलं तरी काही हरकत नाही थोडंसं। तर ह्या तेलामध्ये तुपामध्ये तूप गरम झालं की त्यात जिरं घालायचं आहे। त्यानंतर थोडी काळी मिरी पावडर घालायची आहे, 2-3 कढीपत्त्याची पानं आणि एक छोटासा कांदा कापलेला आहे मी, अगदी अर्धा असला तरी काही हरकत नाही। आणि छान फ्राय होऊ द्यायचं आहे। त्यानंतर थोडा हिंग घ्यायचा आहे, हिंग तेलात घातला तरी चालेल। थोडी हळद घालायची आणि हे सगळं मिक्स झालं की त्यात आपल्याला हे बाजरीचं पीठ आपण पाण्यामध्ये ज्या गाठा मोडल्या आहे ते घालायचं आहे। आणि आपल्याला किती पातळ करायचं आहे, कारण ते शिजल्यानंतर घट्ट होणार आहे, म्हणून आपल्याला किती पातळ करायचं आहे ते अंदाजानुसार। त्यानंतर अंदाजे मीठ घालायचं आहे। हे अगदी झटपट आणि वेट लॉस सूप। त्यानंतर थंडीसाठी, शरीराची उष्णता वाढवण्यासाठी, आपण थंडी आल्यानंतर वेगवेगळे पदार्थ उष्णता वाढवण्यासाठी खात असतो, तीळ, गूळ, खोबरं अशा पद्धतीने। तर त्यातला हा एक प्रकार आहे। मी बऱ्याच प्रकारचे सूप टाकलेले आहेत, नागलीचं सूप देखील टाकलेलं आहे। छोट्या बाळांसाठी सूप कोणते असं केले पाहिजे ते देखील टाकलेले आहेत, लिंकवर जाऊन तुम्ही पाहू शकता। आणि याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे। 1-2 मिनिटात 2-3 उकळ्या आल्या की आपलं सूप हे तयार आहे। फक्त आपल्याला किती पातळ करायचं आहे त्या अंदाजानुसार त्याला पाणी घालायचं आहे। मस्त असं 2 मिनिटामध्ये उकळी आलेली आहे आणि आपलं सूप तयार आहे। सुंदर अशा वाटीमध्ये आपण काढून घ्यायचं आहे। बाजरीच्या पिठामध्ये खूप जास्त फायबर्स असतात, त्यामुळे आपल्याला पिल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते, म्हणजे पोट भरल्यानंतर आपल्याला वेट लॉससाठी आपल्याला खूप जास्त जेवण करावं लागत नाही। त्यानंतर पचायलाही ते अगदी हळूहळू पचतं फायबर्स असल्यामुळे, आणि आपल्याला शरीराला उष्णताही खूप चांगल्या प्रकारे मिळते। असं हे बाजरीचं सूप एकदा नक्की करून पहा। मस्त असं बाजरीचं सूप गरम गरम तयार आहे। आपण हॉटेलला जर गेलो तर आपल्याला ही डिश बऱ्यापैकी मिळते। तर मस्त असं वरून साजूक तूप घालायचं आहे। एकदा नक्की करून पहा, आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुमची डिश कशी झाली ती। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छोट्याशा रेसिपीमध्ये।